सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। शिराळा तालुक्यात झालेल्या पेयजल योजनेच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे। शिराळा शहरातील पेयजल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून शिवसेना व युवा सेना शिराळा तालुका यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख संतोष हिरुगडे तसेच युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील निकम तसेच कार्यकर्त्यांनी आज जुन्या तहसील कार्यालयाजवळ बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे। या संदर्भात त्यांनी शिराळा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे। निवेदनात म्हटलं आहे की राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत शिराळा गावामध्ये सन 2014 ते 2016 अखेर नवीन पाईपलाईन करण्यात आली। अंदाजे 6.5 कोटी रुपयांच्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। सदरची पाईपलाईन इस्टिमेटप्रमाणे ठेकेदाराकडून करण्यात आलेली नाही, त्या पाईपलाईनचे थर्ड पार्टी ऑडिट करावे, तसेच शिराळा नगरपंचायतीने पाईपलाईनचा ताबा घेतलेला नसताना देखील त्या पाईपलाईन लिकेजवरती ठेकेदारांच्या संगणमताने लाखो रुपये खर्च केला जात आहे। कुंड्या मुळात 10 खरेदी केल्या आणि त्याची यादी 42 आहे। गावात त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी कचरा कुंड्या नाहीत, त्या ठिकाणी समक्ष जाऊन प्रशासनाने तिची पाहणी करावी आणि त्या संबंधित ज्या कचरा कुंड्या खरेदी केल्या त्या सरपंच, माजी सरपंच व ग्रामपंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी। त्याचबरोबर शिराळा शहरात अस्तित्वात असणारे शासकीय स्वच्छालय व झुणकाभाकर केंद्र त्याचे 8 चोरीला गेलेत। या प्रशासनाचे जर 8 चोरीला जात असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैवी शिराळा गावाचं कुठलंही नसून यासुद्धा असणाऱ्या संबंधितांनी जे शासकीय स्वच्छालय पाडलं, जे झुणकाभाकर केंद्र पाडलं आणि ज्याचे 8 चोरीला घालवले त्या संबंधित क्लार्क व बॉडीवर कारवाई ही झालीच पाहिजे। तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण सोडणार नाही। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।